नमस्कार, मी हर्षाली हितगुज. या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार, त्यावरील उपचार या संदर्भात चर्चा करत असतो आणि यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो. आणि आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे डॉक्टर वैशाली चौधरी, आणि त्यांच्यासोबत आपण IVF आणि फर्टिलिटी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी त्या आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर वैशाली, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. तर डॉक्टर वैशाली चौधरी यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर डॉक्टर वैशाली चौधरी या पुण्यातील एक प्रसिद्ध स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. त्यांनी BG मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालय येथून MD स्त्रीरोग पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर स्त्री वंध्यत्वावर पुणे विद्यापीठातून PhD देखील केलेली आहे. अमेरिकेतील क्विवलँड क्लिनिक येथून विशेष प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर त्यांना आता या क्षेत्रातील 30 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या उपचारांचा फायदा आतापर्यंत 5,000+ जोडप्यांना झालेला आहे. सध्या ते अंकुर फर्टिलिटी सेंटर पुणेच्या क्लिनिकल डायरेक्टर आहेत आणि पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलच्या प्रजनन विभागाच्या प्रमुख त्या आहेत. तर चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, सुरुवात. नमस्कार. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. सुरुवातीला मला हेच विचारायचं आहे की आपण बघतो की सध्या वंध्यत्वाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, तर वंध्यत्व वाढण्याची कारणं नेमकं काय आहेत त्यापासून आपण सुरुवात करूयात. आजकाल आपण पाहतो की मुलींची लग्न जरा उशिरा होत आहेत, कारण मुलींचं शिक्षण चालू आहे, त्यांचे करिअर आहेत, कामाचे स्वरूप आहेत बरेच, आणि त्यामुळे लग्नही उशिरा होतात आणि दाम्पत्य प्रेग्नन्सीची सुरुवात सुद्धा उशिरा प्लॅन करतात. त्यामुळे वाढतं वय हे एक महत्वाचं, खूपच महत्वाचं कारण आहे. त्यासोबत साधारण 32-33-34 वर्ष जेव्हा मुली प्लॅन करायला लागतात तोपर्यंत लाईफस्टाईल डिझीजेस थोडे थोडे शरीरात यायला लागलेले असतात. उदाहरणार्थ ओबेसिटी हा एक खूप मोठा प्रश्न आजकाल होऊन बसलेला आहे. ओबेसिटीमुळे PCOD सारखे आजार होतात. PCOD मध्ये स्त्री बीज तयार व्हायला अडचण होते. तसेच दुसरा जो प्रॉब्लेम आहे की स्त्री बीज कधी कधी लवकर संपून जातात, म्हणजे जे 40व्या वर्षी प्रजनन शक्ती ही नॅचरली सुद्धा खूप कमी होऊन जाते, कारण स्त्री बीजांचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे हा लो फर्टिलिटीचं एक खूप महत्वाचं कारण आहे. आणि पुरुषांमध्ये मी पाहते की ओबेसिटीशी रिलेटेड डायबिटीज हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे. खूप तरुण लोकांमध्ये आम्ही शुगर वाढलेली पाहतो आणि त्यामुळे त्यांचे जे स्पर्म काउंट आहेत ते पण कमी होत चाललेले आहेत. एक्सरसाइजचा अभाव हे एक खूप महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे वाढणारं वजन आणि स्ट्रेस, म्हणजे पुरेशी झोप नसते, फूड हॅबिट्स चांगले नसतात, त्यामुळे लाईफस्टाईल डिझीजेस हे खूप आम्ही अनुभवतो आहोत. आणि स्मोकिंगचं प्रमाण जास्ती आहे. त्या स्मोकिंगमुळे, टबॅकोमुळे होणारा जो स्पर्म वरती जो घातक परिणाम आहे तो सुद्धा अनुभवास येतो. त्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅनिंगमध्ये उशीर झाल्यामुळे, लाईफस्टाईल डिझीजेसमुळे हा प्रॉब्लेम आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतो आहे. तसंच कधी कधी सेक्शुअल डिझायर सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट करतात, कारण दोघही जण वर्किंग असतात, दोघही जणांना खूप बिझी शेड्यूल असतं, त्यामुळे जे नॅचरल सेक्शुअल अर्ज आहे ती पण नाही आहे आणि संबंध होताना पण कमी दिसतो आम्हाला. तर हे नॅचरल रिझन्स पण आहेत की त्याच्यामुळे प्रेग्नन्सी सहजासहजी होत नाही. ओके, मग एकंदरीत यावेळेला जोडप्याने नेमका कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? मी तर म्हणेन की प्रत्येक दाम्पत्याने, म्हणजे दोघांमध्ये हे डिस्कशन व्हायला पाहिजे की आपल्याला प्रेग्नन्सी कधी हवी आहे. आणि तुम्ही प्रेग्नन्सी कधीही प्लॅन करा, परंतु तुमची जी प्रजनन शक्ती आहे, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी होण्याची जी शक्ती आहे त्याचा अभ्यास करून घेणं फार आवश्यक आहे. आणि ते अगदी लग्न झाल्यानंतर लगेच सुद्धा करू शकता, किंवा मी तर म्हणेन की लग्नाच्या आधी सुद्धा मुलींनी आपली फर्टिलिटी साधारण काय आहे, आपल्याजवळ किती वेळ आहे ह्या सगळ्या प्रकरणासाठी. कारण जनरली मी पाहते की आधी लग्न करायला तयार नसतात आणि नंतर मुलं होण्यासाठी तयार नसतात, आणि बाय द टाइम ते ह्या विचारावर येतात तोपर्यंत ऑलरेडी प्रॉब्लेम्स बरेच होऊन गेलेले असतात. त्यामुळे आपल्याला ही एक प्रायोरिटी पण आहे कधी ना कधी. म्हणून लग्नाच्या आधी सुद्धा अशा काही टेस्ट आहेत की ज्या मुली करून पाहू शकतात की आपली प्रजनन शक्यता किती आहे. तर लग्न झाल्यानंतर तर लगेचच मला असं वाटतं की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ऍज अ प्रिव्हेन्शन. बाबा आम्हाला ठीक आहे ना, आम्ही एवढा प्लॅन करतोय, आम्ही इतकं वाट पाहतोय, तर तसं काही असेल तर. त्यामुळे डॉक्टरांच्याकडे कधीही तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन प्रीनेटल हे टेस्ट करून बघू शकता. त्याच्याने तुम्हाला बरंच नॉलेज मिळू शकेल आणि योग्यरित्या मग तुम्हाला
प्लॅन करता येईल, तुमचे करिअर ग्राफ्स आणि या फर्टिलिटीशी रिलेटेड तुमचे जे काही प्लॅन्स आहेत ते करेक्ट मार्गदर्शन करून तुम्हाला त्याचे टाइम्स आणि प्रायोरिटीज सेट करता येतील. ओके डॉक्टर, तुमच्याकडे असे अनेक दाम्पत्य येत असतीलच, तर तेव्हा पेशंट आल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंटची सुरुवात करता, किंवा यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असेल की सुरुवातीला तुम्ही त्यांच्या टेस्ट कोणत्या करून घेता? तर आमच्याकडे असे दाम्पत्य आल्यानंतर आम्हाला त्यांची बेसिक म्हणजे खूप हिस्ट्री विचारावी लागते की म्हणजे नेमका प्रॉब्लेम कुठे होतोय, कारण कधी कधी आम्हाला असा पण अनुभव येतो की या दोघांचा इंटरकोर्सच नीट होत नाहीये. तर अशा बेसिक प्रश्नांपासून आम्ही थोडीशी चौकशी करतो आणि जर त्यांच्या पाळीमध्ये काही अडचण आहे का, पिरियड्स रेग्युलर आहेत का, पाळीच्या वेळेला खूप वेदना होतात का, अशी बेसिक मेडिकल हिस्ट्री आम्ही घेतो जेणेकरून आम्हाला कुठे काही प्रॉब्लेम आहे का ह्याच्याबद्दल थोडासा अंदाज येऊ शकतो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही काही तपासण्या करतो. आता तपासण्या करायच्या म्हटल्या तर काही बेसिक तपासण्या आहेत आणि त्या बेसिक तपासण्यांमध्ये जर आम्हाला काही प्रॉब्लेम आढळला ज्या तपासण्या करा असा सल्ला देतो. तर ज्या बेसिक तपासण्या आम्ही स्त्रीच्या आपण बघूयात, ज्या लेडीजच्या आपण करतो, सर्वात महत्वाचा रोल हे सोनोग्राफी आहे. जर प्रेग्नन्सी आणि फर्टिलिटीशी रिलेटेड कोणती सर्वात महत्वाची टेस्ट असेल तर ती म्हणजे योनी मार्गातून केले जाणारं जे सोनोग्राफी आहे, ज्याला आम्ही ट्रान्स वजायनल सोनोग्राफी असं म्हणतो. तर त्याच्याने आम्हाला स्त्रीचे गर्भपिशवी दोन्ही साईडला जे अंडाशय असतं त्याच्यामध्ये स्त्री बीज कोश असतं, त्याच्यामध्ये जे स्त्री बीज तयार होतात त्यांची संख्या आणि त्यांचं प्लेसमेंट जे आहे, अनॅटमी त्यांची जी आहे, याच्याबद्दल अंदाज बरेच येतात आणि बराचसा अंदाज आपल्याला फर्टिलिटीशी रिलेटेड करता येऊ शकतो. मग नंतर आम्ही काही हॉर्मोन्स टेस्ट करतो. हॉर्मोन्स टेस्ट उदाहरणार्थ की त्यांचे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन जे आहेत आणि त्याच्यामध्ये अँटी मिलेरियन हॉर्मोन आहे, FSH, LH, थायरॉइडचे हॉर्मोन्स आहेत, प्रोलॅक्टिन आहे, या काही 4-5 हॉर्मोन्स आणि ही स्त्री बेस्ट हेल्थ तिची कशी आहे, म्हणजे तिला डायबिटीस आहे का, तिचं हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का, अशा 1-2-4 बेसिक टेस्ट आम्ही करतो. आणि पुरुषांचं म्हणाल तर पुरुषांचं सुद्धा तसंच आहे की त्यांची बेसिक हेल्थ जाणून घेता येईल अशा काही 2-4 टेस्ट करतो. आणि त्यांचे सीमेन अनालिसिस म्हणजे धातूचं जे अनालिसिस असतं त्याची टेस्ट केली जाते, कारण त्याच्यातून आम्हाला स्पर्म्स बद्दल शुक्राणूंबद्दल खूप माहिती मिळते. त्या शुक्राणूंची संख्या किती आहे, त्यांची ताकद किती आहे, त्यांची क्वालिटी किती आहे, त्यांच्यामध्ये पुढे सरकण्याची शक्ती किती आहे, खूप इन्फॉर्मेशन आम्हाला एका सिमेन टेस्ट मधून कळते. आणि तो जर रिपोर्ट बिलकुल नॉर्मल असेल तर कधी कधी आम्ही पुढच्या कोणत्या टेस्ट करत पण नाही, पण सिमेन टेस्ट मध्ये जर काही प्रॉब्लेम्स आढळले तर आम्हाला त्या व्यक्तीचे मग आम्हाला पुढे हॉर्मोन टेस्ट, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी या गोष्टी मग करायला लागतात. तर बेसिक टेस्ट म्हणाल तर स्त्रीची सोनोग्राफी, स्त्रीच्या काही 1-5-6 ब्लड टेस्ट आणि हजबंडचा सीमेन अनालिसिस, या अगदी बेसिक टेस्ट आहे ज्यातून पुरेशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. ओके आता या सर्व काही टेस्ट झाल्यानंतर, म्हणजेच इन शॉर्ट निदान झाल्यानंतर, तुम्ही त्यांना कोणते उपाय सांगता याविषयी थोडं सांगाल? जसे प्रॉब्लेम्स आढळतील रिपोर्ट्स मध्ये त्याप्रमाणे आमचा सल्ला डिफर होऊ शकतो, परंतु जो एक कॉमन सल्ला जो आम्ही सर्व पेशंट्सना देतो की तुमची लाईफस्टाईल तुम्ही सुधारा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचा आहार हा योग्य असला पाहिजे, तुमच्यामध्ये आहारामध्ये योग्य तो बॅलन्स असला पाहिजे, बाहेरचं जेवण शक्यतो टाळावं कारण त्याच्यामध्ये सॉल्ट आणि शुगरचं प्रमाण हे जास्ती राहतं, जंक फूड पासून त्यांना दूर राहायचं आहे, एक्सरसाइज कोणताही असो मग तो योगा असो, झुंबा असो, स्विमिंग असो, तर काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी ही तुम्हाला असली पाहिजे, कारण या फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे तुमचं जे सगळं जे हॉर्मोन लेवल्स राहतात त्या सुद्धा व्यवस्थित राहतात नॅचरल प्रेग्नन्सीसाठी. कारण काही पेशंट्समध्ये अगदी उगाच बारीकसा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे आम्ही नॅचरल पद्धतीने प्रेग्नन्सी राहण्यासाठी ज्या बेसिक ट्रीटमेंट्स आहेत त्यांचं सजेशन करतो. जर काही थायरॉइडचे प्रॉब्लेम्स निघाले तर थायरॉइडची ट्रीटमेंट करतो, किंवा दुसरे प्रॉब्लेम्स मध्ये काही प्रॉब्लेम निघाले, विटॅमिन डी कमी निघालं, आजकाल विटॅमिन डीचं प्रमाण खूप कमी आढळते आम्हाला, जर आम्हाला इन्फेक्शन्स आहेत या स्त्रीची प्रतिकार शक्ती कमी आहे असं वाटलं तर त्याची मग आम्ही विटॅमिन्स वगैरे देऊन प्रतिकार शक्ती वाढवायचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून तिला इन्फेक्शन्स होऊ नयेत.
कारण योनी मार्गाच्या इन्फेक्शन्समुळे सुद्धा नलिका बंद होऊ शकतात. तर असा हा बेसिक ट्रीटमेंट आणि फोलिक ऍसिडची ट्रीटमेंट आम्ही, फोलिक ऍसिडच्या टॅबलेट्स आम्ही स्त्रीला देतो. कारण हे रिसर्चनी एस्टॅब्लिश केलेलं आहे की फोलिक ऍसिडचं जर प्रमाण योग्य राहिलं स्त्रीच्या शरीरामध्ये, तर होणाऱ्या बाळाला जे न्यूरोलॉजिकल डिफेक्ट्स असतात ते होणार नाहीत. त्यामुळे फोलिक ऍसिडची मेडिसिन्स व्हिटॅमिन्सची आम्ही चालू करतो. आणि तिचं फॉलिक्युलर मॉनिटरिंग ही एक ट्रीटमेंट आहे ज्याला आम्ही सोनोग्राफीद्वारे त्या स्त्रीला स्त्रीबी होण्याचं जे प्रोसेस आहे ते व्यवस्थित होत आहे की नाही ते पाहतो. ते पाहिल्यानंतर जर योग्य असेल तर आम्ही त्यांना टाइम्ड इंटरकोर्स म्हणजे कोणते दिवस व्यवस्थित आहेत संबंध ठेवण्याचे, जेव्हा फर्टिलिटी तुमची सर्वात जास्ती आहे, तर तो विंडो समजावून सांगतो आणि मग वगैरे देऊन प्रेग्नन्सी होण्याची शक्यता वाढवतो. तर ही बेसिक ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला केली जाते. पण जर हजबंडच्या स्पर्म्स मध्ये प्रॉब्लेम आढळले, त्यांची स्पर्म्सची शुक्राणूंची जर मोटिलिटी आणि जर क्वालिटी कमी आढळली, तर IUI म्हणजे इंट्रा युटेराईन इनसेमिनेशन नावाची ट्रीटमेंट केली जाते. याच्यामध्ये ज्या स्त्रीचं आम्ही फॉलिक्युलर मॉनिटरिंग करतोय, तर त्या दिवशी आम्हाला जेव्हा कळतं की आता हे स्त्री बीज अवेलेबल आहे गर्भ बनवण्याकरता, त्या दिवशी आम्ही हजबंडला बोलवून त्यांचा सिमेन सॅम्पल घेऊन त्या सिमेन सॅम्पल मधले शुक्राणू वेगळे करून शुक्राणूंची ताकद वाढवून त्या एका अतिशय छोट्याशा कॅथेटर मधून त्या स्त्रीच्या गर्भपिशवीमध्ये ते शुक्राणू सोडले जातात. तर ह्या IUIच्या ट्रीटमेंटमुळे नॅचरल पेक्षा दुपटीने प्रेग्नन्सी वाढू शकते. तर असा IUIचा प्रयोग हा दोनदा तीनदा किंवा कधी कधी 4 वेळा सुद्धा केला जातो. आणि ज्यांचे प्रॉब्लेम्स खूप जास्ती आहेत त्यांना मग IVFचं सजेशन दिलं जातं, ज्याला आपण टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. तर टेस्ट ट्यूब बेबीचं जे ट्रीटमेंट आहे ते सुद्धा म्हणजे आजकाल बऱ्याच पेशंट्सना गरज पडू लागली आहे त्याची. आणि मग ज्यांना गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे स्पर्म काउंट खूपच कमी आहेत किंवा स्त्री बीज खूप कमी आहेत किंवा IUIचे 3-4 वेळा प्रयोग करून सुद्धा प्रेग्नन्सी राहिली नाहीये किंवा स्त्रीचं वय जास्ती आहे, तर अशा पेशंट्सना आम्हाला IVFचं सजेशन द्यावं लागतं. किंवा दोन्ही ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा ट्यूब्स काढलेल्या आहेत, अशी बरीच कारणं आजकाल झाली आहेत की ज्याच्यामुळे IVF सुद्धा करावं लागतं. ओके, आता डॉक्टर जसं की तुम्ही म्हणालात की टेस्ट ट्यूब बेबी, तर टेस्ट ट्यूब बेबीबद्दल आता बरंच बोललं जातं, ऐकलं जातं आहे, बऱ्याच जणांना याबद्दल माहीत असेल पण तरीसुद्धा टेस्ट ट्यूब बेबी एक्झॅक्टली काय प्रकार आहे आणि ते फेल होण्याचे चान्सेस असतात का? तर टेस्ट ट्यूब बेबी जी ट्रीटमेंट आहे किंवा IVF जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये IVF लॅबचा हा खूप मोठा रोल आहे. तर आमचा उद्देश काय असतो की नॅचरल पद्धतीमध्ये स्त्री बीज एक तयार होत असतं, पण अवेलेबल स्त्री बीज रिक्रूट होण्याकरता त्या स्त्रीच्या मध्ये साधारण 8 ते 10 मिळू शकतात आपल्याला. तर IVF मध्ये आम्ही ही 8 ते 10 स्त्री बीज वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि ते वाढवण्यासाठी आम्हाला इंजेक्शन्स द्यावे लागतात. या इंजेक्शन्स मध्ये हॉर्मोन्स असतात, त्याच्यामुळे साधारण त्या स्त्रीची जेवढी कपॅसिटी आहे, कोणामध्ये 10 निर्माण होऊ शकतात, कोणामध्ये 15 होऊ शकतात, कोणामध्ये 5च निर्माण होऊ शकतात, तर जेवढी स्त्रीची कपॅसिटी आहे तर तेवढी स्त्री बीज आम्ही तयार करतो. आणि त्या स्त्री बीजांना फलित करण्यासाठी आम्हाला आधी तर एक ऑपरेशन करून, जे की एक मायनर ऑपरेशन असतं, आम्ही योनी मार्गातून एक सुई घालावी लागते. आम्हाला पेशंटला अनेस्थिशिया द्यावा लागतो म्हणजे तिला ते सुई जाणवणार नाही, आणि त्या योनी मार्गातून सोनोग्राफीच्या मदतीने ती सुई इंट्रोड्यूस करून स्त्री बीज आहेत ती बाहेर काढली जात. अत्यंत नाजूक असतात, त्यांना मायक्रोस्कोप खाली धरून त्यांना इन्क्युबेट करून त्याच दिवशी आपल्याला हजबंडचे स्पर्म्स शुक्राणू पण घ्यावे लागतात. त्या शुक्राणूंमधून बेस्ट शुक्राणू आपल्याला निवडावी लागतात आणि मग मायक्रोस्कोप खाली, कारण हे दोन्हीही स्त्री बीज असो किंवा स्पर्म्स असो आपल्याला डोळ्याला तर दिसू शकत नाहीत बिकॉज दे आर मायक्रोस्कोपिक, दे आर व्हेरी स्मॉल. मग त्यांचं जे एकत्र येणं आहे की एका शुक्राणूने एका स्त्री बीजाच्या आतमध्ये जो प्रवेश करणं आहे ते सुद्धा आम्ही मायक्रो मॅन्युप्युलेटर नावाच्या मशीनद्वारे हा स्पर्म एगच्या आतमध्ये सोडला जातो आणि मग त्यापासून आम्ही लॅबमध्येच इन्क्युबेटरमध्ये गर्भ तयार करतो. आता हे जे इन्क्युबेटर्स असतात ऑलमोस्ट ह्युमन बॉडी सारखं, त्याचं सगळं टेम्परेचर, ह्युमिडिटी, ऑक्सिजन लेवल्स मेंटेन्ड आणि एक अत्यंत उत्कृष्ट न्यूट्रिशनल सप्लिमेंट मध्ये हे गर्भ वाढवले जातात. आणि त्या गर्भांपैकी जे बेस्ट गर्भ असतील
ते मग योनी मार्गातून गर्भपिशवीमध्ये सोडले जातात. त्या गर्भपिशवीमधून सोडताना सुद्धा आम्ही सोनोग्राफीचा वापर करून एक्झॅक्ट लोकेशन जे आहे की कुठे गर्भ सोडायला पाहिजे ते आम्ही मॉनिटर करून ते गर्भ सोडतो. आजकाल एक गर्भ किंवा अगदीच जास्तीत जास्त दोन गर्भ सोडले जातात आणि मग त्याचेच रूपांतर नंतर प्रेग्नन्सीमध्ये होऊन ते अटॅक झाला तो गर्भ प्रेग्नन्सी होते. आता IVF केल्यानंतर 100% रिझल्ट मिळणं हे ऍक्च्युली इम्पॉसिबल आहे. तर त्याला बरीच कारण आहेत. कधी कधी गर्भ जे तयार होतात ते पुरेसे खूप स्ट्रॉंग असे गर्भ नसतात. कधी कधी 5 दिवस आम्ही जोपर्यंत लॅबमध्ये गर्भ तयार करतोय तोपर्यंत ते गर्भ उत्कृष्ट वाढतात, पण गर्भ पिशवीमध्ये सोडल्यानंतर कदाचित त्यांची ग्रेड जी आहे ती कमी होते. आणि जो एक बॉन्ड बनायला पाहिजे बिटवीन द एम्ब्रियो अँड द युट्रस, युट्रस मध्ये आणि या गर्भामध्ये एक क्रॉस टॉक व्हावा लागतं आणि एक बॉन्ड निर्माण व्हावा लागतो ज्यामुळे गर्भपिशवीतलं जे ब्लड फ्लो आहे तो त्या गर्भाला मिळेल आणि तो गर्भ वाढू शकेल. हा क्रॉस टॉक, हा बॉन्ड जर नीट निर्माण नाही होऊ शकला तर IVF फेल होऊ शकतं. आणि कधी कधी म्हणजे यू हॅव टू हॅव अ व्हेरी गुड लॅब, हे टीम वर्क असतं. म्हणजे आम्ही इंजेक्शन देणाऱ्या नर्स पासून तर लॅब मध्ये काम करणाऱ्या एम्ब्रियोलॉजिस्ट पासून तर लॅबची स्वच्छता मेंटेन करणाऱ्या मावशीपर्यंत सगळ्यांनी काम करावं लागतं. तेव्हा साधारण 70% आता सक्सेस रेट आपल्याला मिळू लागला आहे IVF मध्ये. अँड 30% केसेस मध्ये अनफॉर्च्युनेटली अजून सुद्धा प्रेग्नन्सी मिळत नाही, त्यावेळेला गर्भ हा पण रिस्पॉन्सिबल असू शकतो. शेवटी गर्भ बनणार आहे तुमच्या एग पासून आणि तुमच्या हस्बंडच्या वडिलांच्या स्पर्म पासून. या दोन्हीमध्ये जर डिफिकल्टी किंवा थोडस डिफेक्ट असेल तर कधी कधी अशक्त गर्भ तयार होतात आणि त्यामुळे ते अटॅच होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा म्हणजे मी स्वतः या फील्डमध्ये गेली 30 वर्ष काम करते आणि सुरुवात केली तेव्हा 20% पेशंट IVF ने प्रेग्नंट होत होते आणि आता पेशंट प्रेग्नंट होतात, ही खूप मोठी वाटचाल या आधुनिक शास्त्रामुळे आपण करू शकलो आहोत. ओके डॉक्टर, आता याचवरून अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की स्त्री बीजांची कमजोरी आढळल्यास त्यावर काय उपाय असतात आणि सेम ॲज जर शुक्राणूंचा प्रश्न आढळला तर त्याला काय उपाय असतात? आजकाल हा प्रॉब्लेम खूप कॉमनली दिसतोय की स्त्री बीज जी आम्ही काढतो म्हणजे एका वेळेला जर आम्ही सगळे मिळून सगळ्या पेशंटचा ऑन एन ऍव्हरेज पर्सेंटेज समजून सांगण्यासाठी सांगते की साधारण जर 100 बीज निघाली बाहेर आम्ही लॅबमध्ये अनुभवली चेक केली अनालाइज केली तर 100 पैकी जवळजवळ मी सांगते फक्त 25 बीज ही चांगली राहतील आणि 75 eggs आर नॉट ऑफ गुड क्वालिटी. तर याला बरीच कारणं असू शकतात. मी म्हणाल्याप्रमाणे एज हे खूप महत्वाचं आहे कारण परमेश्वराने जे बायोलॉजी जी सेट केली आहे स्त्रीमध्ये तर तिला जी फर्टिलिटी दिली आहे ती बेस्ट फर्टिलिटी तिची साधारण वयाच्या 20 वर्षापासून तर 27, 28, 30 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे ती फर्टिलिटी सेफ क्वांटिटी सेम एग्सची क्वालिटी आपल्याला 37-38 वर्षी नाही मिळू शकत. तर एज हा एक खूप मोठी गोष्ट आहे आणि जी अनफॉर्च्युनेटली आपण रिव्हर्स करू शकत नाही. पण दुसरी कारण आहे की आम्ही म्हटल्याप्रमाणे विटॅमिन D कमी ही आजकाल खूप आम्ही पाहतो. तर विटॅमिन D कमी असल्यामुळे स्त्री बीज पुअर क्वालिटीचे निर्माण होतात असा काही शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आणि जी इन ऑल टॉक्सिसिटी आपल्या बॉडीमधली जी वाढलेली आहे बाहेरचं खाणं असू दे, पेस्टिसाइड्स असू दे, फर्टिलायझर जे आपल्या कधी कधी आहारातनं जातात आहे किंवा आपलं एकंदरीत स्लीप कमी आहे, आपल्याला ऑक्सिजनेशन कमी मिळतोय, त्यामुळे जे बॅड टॉक्सिक सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये जमा होत आहेत एक्सरसाइज नसल्यामुळे, ओबेसिटी वाढल्यामुळे, ओबेसिटीमुळे जी निर्माण होत आहेत किंवा डायबिटीज हा एक खूप मोठा प्रॉब्लेम जो होतोय आपल्याला, त्याच्यामुळे जे टॉक्सिक जे पदार्थ आपल्या ब्लडमध्ये निर्माण होत आहेत त्याच्यामुळे हे स्त्री बीज कमी होतं, त्यांची क्वालिटी कमी होती. त्यामुळे जर स्त्री बीजांची क्वालिटी सुधारायची असेल तर नियमित आहार, नियमित व्यायाम, तुमची विटॅमिन D लेवल्स चेक करून जर गरज पडली तर त्याच्यासाठी औषधं, तुमची शुगर नीट मेंटेन असणं, तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे जिथे एग्स तयार होणार आहे ते चांगलं होण्याकरता आम्ही काही मेडिसिन्स पण देत असतो. कोएन्झाइम Q नावाचे मेडिसिन्स आहेत तर हे मेडिसिन्स वगैरे देऊन सुद्धा आम्ही
थोडाफार फरक या एअर क्वालिटीमध्ये डेफिनेटली करू शकतो आणि त्याची क्वालिटी सुधारू शकतो. आता राहिलं हजबंडच्या स्पर्म्स बद्दल, तर हजबंडच्या स्पर्म्स मध्ये एक खूप मोठा एक म्हणजे आजार किंवा एक कारण असू शकतं ज्याला आपण व्हेरिकोसील म्हणतो. तर व्हेरिकोसील म्हणजे जिथे टेस्टीज मध्ये जिथे स्पर्म्स निर्माण होतात तिथल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत तिथलं रक्त जे आहे ते चांगल्या रीतीने वाहत नाही आणि तिथे स्टॅग्नेट होतं आणि झाल्यामुळे त्या एरियाचा जो टेम्परेचर असतं ते वाढतं. कारण टेस्टीज जे आहेत त्या शरीराच्या बाहेर ठेवलेल्या आहेत परमेश्वराने, कारण पोटाच्या आतमध्ये ठेवल्या असत्या तर त्याचं टेम्परेचर अधिक वाढलं असतं आणि मग त्यांचं जे प्रमाण आहे प्रोडक्शन होणं स्पर्म्सचं ते कमी झालं असतं. तर तुमच्या बॉडीची हीट जर खूप वाढली कधी कधी व्हेरिकोसीलमुळे किंवा तुमच्या कामाच्या स्वरूपामुळे तुम्ही, तर जसं आम्ही पाहतो की हॉट फर्नेसेसच्या आसपास काम करणारी माणसं आहेत तर ओके ह्यांचे स्पर्म काउंट कमी होतात आणि म्हणून त्यांना सुद्धा आम्हाला काही ट्रीटमेंट करावी लागते. जसं स्त्रियांना आम्ही अँटीऑक्सिडंट देतो तसं पुरुषांनाही देतो, त्यांचे स्मोकिंग आणि त्यांचे ऍडिक्शन्स कमी करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो आणि योग्य तो आहार घ्यायला सांगतो. ओके डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आमच्याशी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर आज आपल्यासोबत कनेक्ट झाल्या होत्या डॉक्टर वैशाली चौधरी, आणि IVF आणि फर्टिलिटी हा आजचा आपला विषय होता. एकंदरीत वंध्यत्व वाढण्याचं कारण काय, नेमकं जोडप्यांनी सल्ला कधी घ्यावा आणि त्यावर आता कोणते आधुनिक ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, याविषयी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन डॉक्टरांनी केलेलं आहे. तेव्हा तुम्हालासुद्धा कन्सिव्ह करायला काही त्रास होत असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर घाबरून जाऊ नका, डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतात, त्यावर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा सी 24 तास.